जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 1 जुलैपासून फौजदारी कायद्यांसंदर्भात बदल करण्यात आलाय। यात प्रामुख्याने भारतीय दंडसंहिता 1860 ऐवजी आता भारतीय न्यायसंहिता 2023, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय पुरावा कायदा 1972 ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 प्रमाणे कायद्यांच्या नावात बदल करण्यात आला आहे। त्याच पद्धतीने कलम देखील बदललेले आहेत। याबाबतची माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। व 1 जुलैपासून जे नव्याने कलमा लागू करण्यात आलेले आहेत त्या पद्धतीनेच पोलीस स्टेशनचे कामकाज यापुढे चालेल अशी देखील माहिती त्यांनी याप्रसंगी पत्रकारांना दिली असून नागरिकांनी देखील त्याची दखल घ्यावी असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले आहे। सर्वांना निमंत्रण करण्याचं बोलवण्याचं रिझन असं आहे, केंद्र शासनाच्या आदेशान्वये आपले जे जुने कायदे आहेत IPC CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय दंडसंहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, यामध्ये केंद्र शासनाने 2023 काही सुधारणा केलेल्या आहेत। त्या ज्या सुधारणा आहेत त्याचं एक PDF आहेत, ते मी आपल्या सगळ्यांना देणारच आहे। तत्पूर्वी सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना एक विनंती आहे, सूचना आहे, आपण ही गोष्ट प्रकर्षाने सर्क्युलेट करायची आहे की कायद्यात फार मोठा विशेष असा बदल नाही आहेत। जे नंबर्स आहेत ते नंबर जे आहेत ते बरेचसे सेक्शन्स बदललेले आहेत, काही सेक्शन्स कमी केलेले आहेत, अनावश्यक जे सेक्शन्स होते ते कमी केलेले आहे शासनाने, आणि काही सेक्शन्समध्ये काही कलमांमध्ये नवीन सुधारणा केलेली आहेत, नवीन शब्द ॲड केलेले आहेत। तर जनतेची सर्वसामान्य लोकांचा हा गैरसमज होऊ शकतो, बरेच जण येतानाच मनात विचार करून आलेले असतात 323 लावा, 504 लावा, 506 लावा, याबद्दल नागरिकांना माहीत नसतं ॲक्च्युली त्या कलमात काय आहे। तर असे जी कलम आहेत अगदी 323 तर शेवटच्या 511 जे कलमं आहेत त्या कलमांचे नंबर्स पण बदललेले आहेत। म्हणजे उदाहरणार्थ भारतीय दंडसंहिता याचं नवीन नाव BNS भारतीय न्यायसंहिता असं झालेलं आहे। त्याच्यामध्ये जे 323 जे आपलं कलम होतं ज्याला IPC 323 म्हणायचो आपण, त्याच्याऐवजी 115 कलम आलेलं आहे। असं 323 काही व्याख्या कलमं काढून टाकलेली आहेत, काहींमध्ये सुधारणा केलेली आहेत, पण नंबर्स जवळपास सगळ्या कायद्यांचे बदललेले आहेत। म्हणजे पूर्वीचा 307 होता तो बदललेला आहे, पूर्वीचं खुनाचं जे कलम होतं 302 तर ते आता काल आपण बघितलं आपल्याकडे पहिला गुन्हा खुनाचा दाखल झाला नवीन कायद्यानुसार, त्याला भारतीय न्यायसंहितेचं 103 कलम लावण्यात आलेले। तर त्याचं जे PDF आहे किंवा जो डिफरन्शियल एक चार्ट आहे कोणत्या ऐवजी कोणतं झालं आहे तर ते आपल्या सगळ्यांना सर्क्युलेट करण्यात येईल। आपल्याला सर्वांना विनंती आहे आपल्या पोर्टलच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कळू द्या की कोणत्या याच्यात काय बदल झालेला आहे, जेणेकरून लोकांचा गैरसमज होणार नाही। लोकांचा गैरसमज होत नाही, मी तर अशी तक्रार दिली, पूर्वी तर पोलीस असं कलम लिहायचे, आता तर असं कलम लिहितात। दुसरी गोष्ट, ही जी कलमं बदललेली आहे तर फक्त 3 कायद्यांमध्ये सुधारणा झालेली आहे। IPC ऐवजी भारतीय न्यायसंहिता BNS, CRPC ऐवजी BNSS आणि जो तिसरं इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम, असे ते तीनच कायद्यांमध्ये बदल आहेत। तर हे सर्व आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ठीक आहे। ही जे कलमं आहेत त्याच्यामध्ये विस्तृतपणा आलेला आहे, खूप मोठा अभ्यास पूर्ण करून खूप चांगल्या सुधारणा आलेल्या आहेत, त्याच्या शिक्षेत पण त्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे, त्यामध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे ना। एकूण जवळपास आता जो भारतीय दंडसंहिता आहे जी कलमं आपण याच्यामध्ये FIR लावतो त्याची जी प्रोसिजर आहे जे पूर्वी CRPC प्रमाणे चालायचं ते आता BNSS चालतं, आणि BNSS आपल्याला जवळपास 15 दिवसांपर्यंत आरोपीची पोलीस कस्टडी घेता येते। देणं न देणं ते न्यायालयाच्या हातात आहे, पुटअप करणं आपलं काम आहे।
कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हायला कमी जास्त वेळेचा काही फरक नाही आहे. नवीन जी प्रोसिजर जी आलेली आहे BNSS जी पूर्वीची CRPC आहे आणि आत्ताची कालपासून लागू झालेली BNSS आहे, तर त्याच्यामध्ये शासनाच्या अशा अपेक्षा आहेत की मॅक्झिमम महत्त्वाच्या ठिकाणी ज्या आहे त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्या पाहिजेत. कालचं जे आपण म्हणाल तर कालचं आपल्याकडे फॉरेन्सिक टीम जी आहे ती जिल्ह्यात एकच आहे आणि कालचा प्रकार फार सिरियस होता. एव्हिडन्स कलेक्शन जे असतं, पुरावे जे गोळा करायचे असतात, शेवटी तपासाची जी प्रक्रिया आहे ती तर तशीच चालणार आहे, उलट त्यात सुधारणा केलेली आहे. जे पुरावे महत्त्वाचे गोळा करायचे होते ते आपल्याला फॉरेन्सिक टीमकडून जमा करायचे होते, त्यामुळे आपण फॉरेन्सिक टीम येईपर्यंत वेट अँड वॉच केलं. त्यानंतर डॉग युनिट आहे, फिंगरचे युनिट आहे, हे सर्व येऊन त्यांना सगळी पाहणी करून, त्यांच्याकडे विशिष्ट हत्या मशिनरीज असतात, त्यांनी पाहणी करून सॅम्पल कलेक्शन झालं आणि नंतर आपण पुढची प्रोसिजर केली आहे. त्या सगळ्या वेळी ते करावंच लागेल, शासनाने तसे सुधारणाच केलेले आहे. फॉरेन्सिक टीम ही अत्यावश्यकच आहे. नाही नाही नाही, याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे वेळोवेळी जे जजमेंट्स देतात त्याला आपल्याला माहीत आहे ते प्रारूप किंवा त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं, त्यामुळे ते आपल्याला त्या वेळीपासून ते बंधनकारक असतं, वेगळं असं काही नाही आहे याच्यामध्ये. आपण शाळेंमध्ये प्रोग्राम ठेवणार आहे. ॲक्च्युली ही आपली मीटिंग कालच ठेवायची होती, परंतु आपल्याकडे काल खुनाचा गुन्हा दाखल झाला, आपण सर्वजण आलाही होतात, नंतर ते मलाही पॉसिबल झालं नाही आणि त्या स्पॉट जो होता तिथली सर्व प्रक्रिया करून गुन्हा दाखल करून पुढची जी कारवाई होती, आरोपी पळून गेलेला होता त्याला पकडून आणणं वगैरे, त्याला थोडंसं पहिला प्रेफरन्स द्यावं लागलं, त्यामुळे काल आपण घेतली नाही मीटिंग. आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने जे वाहतुकीचे नियम आहेत त्याच्यानंतर कायद्यात जे महत्त्वाची कलमं आहेत जी सर्वसामान्य नागरिकांना कळणं अत्यावश्यक आहे, त्यांचा गैरसमज होणार नाही, ही शाळा कॉलेजच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कॉर्नर सभा किंवा याच्या माध्यमातून पब्लिकपर्यंत पोहोचवणार आहोत. पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालं ना, अधिकाऱ्यांचं पण सुरू आहे टप्प्याटप्प्याने, जवळपास बऱ्याचशा अधिकाऱ्यांचं झालं प्रशिक्षण. झिरो ही कलम नाही आहे, झिरो ही संकल्पना आहे की जेणेकरून आपल्याला एखादा असहाय्य व्यक्ती आहे त्यांना संबंधित ठिकाणी जाऊन ती गुन्हा दाखल करणं किंवा FIR दाखल करणं पॉसिबल नाही आहे, तर त्यासाठी सुविधा आहे की ती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला दाखल करून आणि योग्य त्या मार्फतीने ती संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करतो. त्याच्या बिफोर आपण ते CCTN जी प्रणाली आहे, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, त्याच्यानुसार आपण ती तात्काळ वर्ग करतो संबंधित पोलीस स्टेशनला. आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी करण्यात आलेली आहे की हद्दीचा विचार न करता किंवा कुठलाही विचार न करता ती काय ग्रॅव्हिटी आहे त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी काय आहे किंवा समोरच्या माणसाचं काय म्हणणं आहे हे ऐकून आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करायची आहे. नाही अपघातात ॲक्च्युली हे पूर्वी पण आहे, आपण बघा मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षी, मी 3 वर्षापासून आहे, जवळपास कोणीच परत गेलेलं नाही आहे. फक्त दिवाणी दावे असतील, लिटिगेशनच्या केसेस असतील ज्याच्यामध्ये डायरेक्ट पोलिसांना दाखल करण्याचे अधिकार नाही आहे, किंवा जे डायरेक्ट क्रिमिनलमध्ये येत नाही, फौजदारीमध्ये येत नाही, अशाच केसेस. अदरवाईज आपण सर्व दाखल करून आपण मुंबईला पण 0 नंबरने वर्ग केले, मध्य प्रदेशला पण केले, उत्तर प्रदेशला पण केलेले आहेत. बऱ्याचशा केसेस ज्या आहे आपण शक्यतो त्या फिर्यादींना परत पाठवलेल्या नाही आहे, आपण स्वतः ते कॉग्निझन्स घेऊन दाखल करून आणि संबंधित ठिकाणी वर्ग केलेले आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.